मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी भरभरून निधी दिलाय शिंदेचे मराठा समाजासाठी कार्य महत्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विशेष म्हणजे एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा भेटणार नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना पाच हजार सहाशे एकोणसाठ कोटी कर्ज मंजूर झाले त्यावरील कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला छत्रपती राजाराम महाराज मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित करण्यात आले तसेच यावर्षी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळी कोटी रुपये मंजूर केले डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी एक हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले आपल्या राज्यात मराठा समाजातील दीड हजार उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली एमपीएससी व अन्य शासकीय सेवेत तीन हजार दोनशे उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि सहा विभागीय कार्यालय तसेच पाचशे मुले आणि पाचशे मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक शे, मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून राज्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले हे सारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे होऊ शकले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद